गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. बहिणीनं मोलकरीण म्हणून राबून काबाड कष्ट करून कमवायचं आणि भावानं त्या पैशावर मौज मजा करायची. पण जेव्हा बहिणीनं पैसे द्यायला नकार दिला तेव्हा या भावाच्या डोक्यात सैतान घुसला आणि त्यानं क्रिकेट बॅटचे आघात करून थोरल्या बहिणीलाच संपवलं. सर्वांनाच हादरवून टाकणारी ही घटना घडली बारदेस तालुक्यातल्या फुलडेवाडा नागवा इथं. पोलिसांनी संशयित युवकाच्या मुसक्या आवळल्यात. कर्नाटकातल्या जलशंकरनगर गदग इथली 26 वर्षीय अनसुया प्रसादाप्पा लमाणी आणि 20 वर्षीय शेखाप्पा प्रसादाप्पा लमाणी ही भावंड फुलडेवाडा नागवा इथं भाड्याच्या खोलीत राहायची. अनसुया मोलकरीण म्हणून नागवा परिसरात काम करायची तर शेखाप्पा हा बेकार होता. थोरल्या बहिणीच्या मिळकतीवरच त्याचा उदरनिर्वाह सुरू होता. बुधवारी 9 रोजी बहिणीनं नेहमीप्रमाणे पैसे द्यायला नकार दिल्यानं दोघांचं कडाक्याचं भांडण झालं. या रागातून संशयितानं खोलीतील क्रिकेट बॅटच्या सहाय्यानं अनसुयाच्या डोक्यावर प्रहार केले. बहिणीचा मृत्यू झाल्याचं समजताच तिला तिथंच टाकून खोलीची खिडकी आणि दरवाजा बंद करून त्यानं ढूम ठोकली. थेट जलशंकरनगर गदग हे मूळ गाव गाठलं. दिदीनं आपल्याला घरी पाठवल्याचं त्यानं घरच्यांना सांगितलं आणि 2 दिवस तो घरी आरामात राहिला. इकडे शुक्रवारी संध्याकाळी उशिरा बंद खोलीतून दुर्गंधी येऊ लागली. हा प्रकार शेजारच्या भाडेकरूंनी घरमालकाच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर घरमालकानं हणजून पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक सूरज गावस, उपनिरीक्षक अमीर तरल, महेश केरकर आणि सहकारी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला असता कुजलेल्या अवस्थेत युवतीचा मृतदेह आढळून आला. तिच्या डोक्याचा चेंदामेंदा होऊन ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. क्रिकेटची बॅटही तिथंच होती. बॅटलाही रक्त लागलं होतं. त्यामुळे या बॅटनंच खून करण्यात आल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर शेजाऱ्यांनी मृतदेह अनुसया लमाणी हिचाच असल्याची ओळख पटवली. तिचा भाऊ बुधवारी संध्याकाळपासून गायब असल्याचंही शेजाऱ्यांनी सांगितलं. पोलिसांचा संशय बळावला. या दोघांचा मोठा भाऊ हेमाप्पा लमाणी हा बागा इथं राहतो. त्याचा शोध घेऊन पोलिसांनी घटनेची माहिती त्याला दिली. त्यानंतर हेमाप्पा लमाणी यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संशयित शेखाप्पा लमाणी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस पथक गदग इथं रवाना झालं आणि गदग पोलिसांच्या सहाय्यानं संशयिताला अटक केली. म्हापशाहून उमेश जर्मेकरसह ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह.